हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 पार्ट 1 बघितलेलं, रिजनल प्लॅन. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघू, डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कोणते कोणते सेक्शन्स आहेत आणि कोणते सेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत हे आपण आज बघणार आहोत. तर सेक्शन 21 मध्ये दिलेलं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय काय करायला पाहिजे. तर याच्या तिथे जी तरतूद दिलेली आहे की 3 वर्षाच्या आतमध्ये, या कमेन्समेंट ऑफ ऍक्टच्या 3 वर्षाच्या आतमध्ये, प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटीनी स्वतःच्या ज्युरिडिक्शनच्या आतमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन बनवलं पाहिजे. आणि जर असं झालं नाही तर डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, एखादं जॉईंट डिरेक्टर ऑर अ डेप्युटी डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट किंवा ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ADTP यांना ते अपॉइंट करतील आणि त्यांना ते सर्वे किंवा ELU ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप बनवावं लागेल. सो इथे ही तरतूद खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण इथे असू शकतात पेपरमध्ये. कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. तर प्रपोजल फॉर रेसिडेन्शियल, कमर्शियल, ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर पब्लिक पर्पजसाठी ज्या कोणत्या लँड लागणार आहेत त्या, त्याच्यानंतर ॲम्युनिटीज आणि युटिलिटीज यांना सुद्धा, म्हणजे हायवेज, प्लेग्राउंड, झुलॉजिकल पार्क यांच्यासाठी तरतूद केलेली आहे. रिझर्वेशन ऑफ लँड अँड कम्युनिटी फॅसिलिटीज, हिस्टॉरिकल प्लेसेस, नॅचरल सेंचुरी, सायंटिफिक इंटरेस्ट आणि एज्युकेशनल व्हॅल्यूवालं, फ्लड कंट्रोल आणि प्रिव्हेंशन. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश कराल त्याच्यासोबत सोबत तुम्हाला, याच्यात लास्ट पॉइंट दिलेला आहे की त्याच्यासोबत सोबत तुम्हाला DCR सुद्धा पब्लिश करावा लागेल, ग्रँटेड फॉर कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग द यूज अँड द डेव्हलपमेंट ऑफ लँड. याच्यात मॉडिफिकेशन ऑफ सबस्टॅन्शियल नेचरचं यूज काय असतं हे इथे सांगितलेलं आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर सुद्धा एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतं की व्हॉट इज मीन बाय सबस्टॅन्शियल नेचरचा चेंज. सो हा एक सेक्शन तुम्हाला चांगल्याने वाचायला पाहिजे. जी प्रोसेस आहे ती आता इतना सुरू होते की व्हॉट इज एक्झॅक्टली द प्रोसेस टू मेक द डेव्हलपमेंट प्लॅन. सो सगळ्यात अगोदर डिक्लेरेशन करायचं की प्लॅनिंग अथॉरिटीनी ते डिक्लेरेशन करायचं की डेव्हलपमेंट प्लॅन बनत आहे. त्या प्लॅनिंग अथॉरिटीच्या याच्यात जर कोणी टाउन प्लॅनिंग ऑफिसर नसेल तर अपॉइंट अ टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि त्यांना ELU बनवण्यात ते हेल्प करतात. ते सेक्शन 25 आणि 26 मध्ये सर्वे करायचं आणि ELU बनवायचं त्याची टाइम लिमिट दिलेली आहे आणि एक्सटेंडेड पिरियड सुद्धा दिलेला आहे. आणि प्रिपरेशन अँड पब्लिकेशन ऑफ नोटीस ऑफ ड्राफ्ट DP हे 2 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण बनायला पाहिजे आणि त्याच्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन या ज्या 2018 मध्ये नवीन अमेंडेड झालेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं. इथे सगळं सांगितलेलं आहे की 30 डेजमध्ये सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे, नाही तर म्हणजे जर 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल तर 60 डेजमध्ये सजेशन आणि ऑब्जेक्शन मागायला पाहिजे. ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन कम्प्लीट होण्यासाठी सुद्धा अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशन त्याचं क्रायटेरिया आहे की 24 महिन्याच्या आतमध्ये तो ड्राफ्ट DP बनला पाहिजे. फॉर म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅव्हिंग पॉप्युलेशन 1 CR अँड अबाव 12 महिन्यातच बनलं पाहिजे. फॉर म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅव्हिंग द पॉप्युलेशन 10 लाख ते 1 करोड पर्यंत आणि बाकीच्या सगळ्यांचे 6 महिन्यातच ड्राफ्ट DP बनायला पाहिजे. प्रोव्हिजन फॉर रिजनल प्लॅन, जे आपण रिजनल प्लॅनमध्ये जे काही प्रपोजल घेतलेले आहेत ते तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कन्सिडर करावे लागतात. इथे सुद्धा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे की जर ड्राफ्ट DP असेल तर तुम्हाला रिजनल प्लॅनिंग बोर्डशी कन्सर्न करावं लागतं आणि जर फायनल RP असेल तर ते तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटशी कन्सर्न करावं लागतं. आता ऑब्जेक्शन टू ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा विदिन 2 मंथ्स प्लॅनिंग कमिटी नावाचं एक अजून इथे आलं. जसं आपण रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये रिजनल प्लॅनिंग कमिटी बघितली होती फॉर सजेशन आणि ऑब्जेक्शन, सेम डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा
डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅनिंग अथॉरिटीवर जे काही साठी जे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन आहे त्यांच्यासाठी प्लॅनिंग कमिटी बसवली जाते. सेम सबमिशन ऑफ ड्राफ्ट डीपी हे आपण आत्ताच बघितलं की अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशन यांचा क्रायटेरिया चेंज होतो. सँक्शन टू डीपी ड्राफ्ट डीपी 6 महिन्याच्या आतमध्ये ते सँक्शन व्हायला पाहिजे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन करायला पाहिजे. 24 मंथ इन अ केस ऑफ जर डेव्हलपमेंट हे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीच्या अंडर जर येत असेल तर ते 24 महिन्याच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. इथे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे, एक आहे एंट्रीम डेव्हलपमेंट प्लॅन आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन. एंट्रीम डेव्हलपमेंट प्लॅन इज डेव्हलपमेंट प्लॅन फक्त सेक्शन 22 मधलं ए बी सी एवढीच तरतूद त्याच्यात घेतात. सेक्शन 22 इज कंटेंट ऑफ ड्राफ्ट कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. सो याच्यात जे काही ए बी सी क्रायटेरिया आहेत त्याच्याबद्दलच फक्त हे एंट्रीम डेव्हलपमेंट प्लॅन असतं. आता कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे जो कोणता गावठाण एरिया असेल किंवा कंजेस्टेड एरिया असेल या अशा एरियाचं प्लॅनिंग बाकीच्या एरियांशी वेगळं असतं, म्हणून त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात. आणि त्याच्यात रिन्युअल, अर्बन रिन्युअल, हाऊसिंग, शॉपिंग सेंटर्स, फ्रंटेज वेगळा असतो त्यांचा एरिया, हिस्टॉरिकल प्लेसेस असतील तर काही टर्म्स वेगळे असतात. सो याच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन करतात. आता जर आपल्याला ॲडिशनल एरियासाठी सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा असेल तर प्लॅनिंग अथॉरिटी फ्रेशली इंटेन्शन प्रिपेअर करू शकतं. आता जर डेव्हलपमेंट प्लॅन हा ॲक्ट म्हणजे कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट म्हणजे 2018 जर अगोदर झाला असेल, ऑब्व्हियसली हा ॲक्ट 1966 आहे पण 18 या सगळ्या तरतुदी बदलण्यात आलेल्या. सो इफ प्लॅनिंग अथॉरिटी हॅज प्रिपेअर्ड अ डेव्हलपमेंट प्लॅन विच इज सँक्शन बाय स्टेट गव्हर्नमेंट बिफोर द कमेन्समेंट ऑफ ॲक्ट त्यालाच फायनल डीपी म्हणतात, त्याच्यात चेंज करायची गरज नाही. पण जर फक्त ड्राफ्ट डीपी बनलेला आहे तर आता जेव्हा फायनल डीपी तुम्ही करणार आहे तर फायनलच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या नवीन ऍक्ट नुसार घ्याव्या. मॉडिफिकेशन म्हणजे जे काही चेंजेस तुम्ही त्या फायनल डीपी मध्ये स्टेट गव्हर्नमेंट करतं किंवा सजेशन आणि ऑब्जेक्शन प्लॅनिंग अथॉरिटी करतं त्या मॉडिफिकेशन इज नॉट सबमिटेड विद इन द पिरियड स्टिप्युलेटेड अबव द प्रपोजल ऑफ मॉडिफिकेशन शॉल बी लॅप्स्ड. विद इन द स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये ते करायला पाहिजे, जर ते केलं नाही तर ते लॅप्स होतं. प्रत्येक 20 वर्षानंतर ऍटलीस्ट वन्स इन अ 20 इयर डेव्हलपमेंट प्लॅन ला रिवाइज करावं लागतं आयदर होलली और अ पार्टली. त्याच्यानंतर इथे सेक्शन 40 खूप इम्पॉर्टंट आहे की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी कोणत्याही नोटिफाईड एरियासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी बनवण्यात येतं आणि ती अथॉरिटी मग त्या नोटिफाईड एरियावर बघते. ठीक आहे, आता व्हॉट इज द प्रोसेस? पहिले डिक्लेरेशन केलं, आपण डीपी बनवतोय, सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले, सर्वे केलं, मग प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट डीपी, मग सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले, मॉडिफिकेशन करण्यात आलं, मग परत सजेशन आणि ऑब्जेक्शन, मग स्टेट गव्हर्नमेंटला तो ड्राफ्ट डीपी सबमिट करण्यात आला आणि त्यांनी ते सँक्शन ऑफ अ प्लॅन केलं. त्याच्यावर सँक्शन झाल्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन हे ऑप्शनल आहे आणि त्याच्यानंतर इट केम्स टू द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. म्हणजे आता हा प्लॅन फायनल झालाय, स्टार्ट फॉर द एक्वायरिंग ऑफ अ लँड. सो ही सगळी पूर्ण तरतूद आपण डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये करतो, म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी हे सगळे कामं करतात. आणि याच्यात तुम्हाला टाइम लिमिट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यात तुम्हाला पॉप्युलेशन नुसार जी टाइम लिमिट दिली आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे. एवढं सोडून याच्यावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत की कोणत्या कोणत्या एरियाला म्हणजे विद इन द ज्युरिडिक्शन डेव्हलपमेंट प्लॅन म्हणवतं, कोण म्हणवतं, कोण एस पी असतं, असे एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला आहेत या सेक्शनवर डेव्हलपमेंट प्लॅनवर. सो थँक्स अ लॉट. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब.